Hi friends, welcome back to my YouTube channel SSD Journey. मित्रांनो, SSD Journey च्या एका नव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज कुठे आलोय? तुम्हाला हा माठीमागचा परिसर बघून तुम्ही गेस करू शकता का? नाही ना? तर मी सांगतो. तर आपण आहोत कांबरे या गावामध्ये. भोरपासून 35 किलोमीटरवर असणाऱ्या ह्या गावामध्ये एक पांडवकालीन मंदिर आहे, जे हे भाटघर डॅमचं जे बॅकवॉटर आता पाणी खाली गेलेलं आहे त्याच्यानंतर ते पाठीमागं दिसतंय ते पांडवकालीन मंदिर पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर चला आपण तिथं जाऊन पूर्ण त्याची माहिती घेऊ, त्या मंदिराचं कामरेश्वरचं दर्शन घेऊ. मित्रांनो, आता आपण आहोत ते धरणाच्या पात्रामध्ये आहोत, म्हणजे हे पाणी पूर्ण उन्हाळ्यामध्ये खाली गेलेलं आहे. हा जो महिना चालू आहे, जूनचा पहिला आठवडा चालू आहे आणि पाऊस न पडल्यामुळं हे पूर्ण पाणी खाली गेलेलं आहे आणि हे पाठीमागं दिसतंय ते मंदिर तेच आता आपण पाहणार आहोत. पूर्वी मे बी इथं एक गाव असू शकतं आणि हे धरण बांधल्यानंतर ते गाव वरती शिफ्ट झालं असेल आणि त्यामुळंच हे मंदिर जे असतं गावाच्या मधोमधच असतं सुरुवातीला, त्यामुळं इथं गाव असू शकेल पाण्यामुळे ते परत वरती शिफ्ट झालं असेल. भाटकर धरणातील पाणी कमी झाल्यामुळे कांबरे तालुका भोर येथे भाटकर धरणात गेलेले कांबरेश्वर मंदिर बाहेर आले आहे. भोरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदिर आहे. वेळवंड नदीमध्ये प्राचीन असे हे पांडवकालीन शिवमंदिर असून हे मंदिर 10 महिने पाण्यात असते व फक्त मे व जून या दोनच महिन्यामध्ये हे मंदिर पाण्याबाहेर असते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असून ते पांडवांनी बांधले आहे अशी आख्यायिका आहे. कांबरेश्वर मंदिरासमोरच नंदी असलेला चौथरा आहे आणि इथे तुम्हाला दगडातले असे हे नंदी पाहावयास मिळतील. पूर्वी मंदिरामध्ये पायऱ्या चढून जावे लागत होते, मात्र गाळामुळे पायऱ्या गाडल्या गेल्या आहेत, त्यामुळे सध्या स्थितीला आपण थेट मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. हे मंदिर मुख्य दोन भागामध्ये असून छोटा सभा मंडप आणि त्यानंतर मुख्य गाभारा आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग असून तसेच पार्वती मातेची मूर्ती आहे व नंदी आहे. या शिवलिंगाच्या खालून सतत पाणी येत असतं आणि हे पाणी हे समोर असणाऱ्या पार्वती मातेच्या पायापर्यंत रोज येत असतं. इथले गावकरी रोज हे पाणी बाहेर काढत असतात जोपर्यंत हे मंदिर पाण्याबाहेर आहे तोपर्यंत. मंदिराचे बांधकाम दगडी असून पांडवांनी त्या काळात कुशल कलाकृतीचा वापर करून मंदिराची रचना केलेली आहे. मित्रांनो, मी मग कशा आत गेल्यानंतर जे पिंडीवर जे पाणी होतं ते पाणी इथून बाहेर निघतं. ॲक्च्युली हे जे मंदिर होतं पहिल्यांदा चौथाऱ्यावर होतं, चौथ्यावर चढून आपल्याला या मंदिरात जावं लागायचं, पण जेव्हापासून हे त्या धरणामुळे आतमध्ये गेलेलं आहे तर गाळाने हे पूर्णपणे भरलेलं आहे आणि आता ह्याचे डायरेक्ट एंट्रीच आपल्याला आतमध्ये जायला मिळते. जसं की मी तुम्हाला आम्ही आत्ता दाखवलं, इथं चौथारा होता, चौथारा पूर्णपणे गेलेला आहे आणि आतमध्ये आता डायरेक्ट आपण इथूनच एंट्री करू शकतो. आणि या मंदिराच्या पाठीमागेच एक विहीर आहे, ती विहीर मी तुम्हाला दाखवतो. जे मंदिर आहे बरोबर ह्या मंदिराच्या पाठीमागेच आहे. इथं हे बघा, ही विहीर आहे. या विहिरीत पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांनी हे पण टाकलेलं आहे आणि बरोबर ह्या मंदिराच्या पाठीमागेच हे जे मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे, पूर्वेकडं मंदिर आहे, पूर्वेकडं तोंडपूर्व मंदिर आहे आणि बरोबर त्याच्या पाठीमागे म्हणजे पश्चिमेच्या साईडला ही विहीर आहे. तर मित्रांनो, अजून ह्या मंदिराच्या पाठीमागेच हे असे चौकोनी चौकोनी आकाराने तासलेले दगड आहेत, म्हणजे मला वाटतंय ही सुद्धा मंदिराचे काहीतरी अवशेष असणार आहेत. किंवा हे छोटी छोटी मंदिरं असू शकेल, कारण मंदिराच्या बाजूनी छोटी छोटी मंदिरं असतातच. ही अशी कोरीव करून काम करून टाकलेली ही दगड दिसतात अवशेष आहेत, म्हणजे इथं सुद्धा मंदिरं असू शकतात. पहिल्यांदा हे मेन मंदिर आहे ते हे पाठीमागं दिसतंय तुम्हाला. ते त्यानंतर
तिथं सुद्धा दगडाचे ढीग दिसतात, तिथं सुद्धा काहीतरी अवशेष असू शकतात. प्रत्येक ठिकाणी जागोजागी असे त्या ठिकाणी सुद्धा पाठीमाग बघा तुम्हाला दिसत असतील. सुद्धा तुम्ही बघू शकता दगड केवढा मोठा आहे. हा उकडून काढलेले बाई त्याची जागा इथं दिसते. इथून हा दगड बाजूला काढलेला आहे. म्हणजे आता त्या गाळाने जवळजवळ मंदिर अर्ध्यापेक्षा जास्त मुजलं गेलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्या मंदिरावर येण्यासाठी चौथारा चढून वर यावं लागत होतं, पण आता आपण जे पाहिलं आज जाताना डायरेक्ट आपण मंदिरात प्रवेश करू शकतो. म्हणजे हे एवढं जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त हे मंदिर गाळाने मुजलं गेलेलं आहे. त्याच्या खाली किती मंदिर आहे ते तुम्ही इमॅजिन करू शकता. हा पूर्ण आहे तो धरणाच्या पाण्याचा भाग आहे. पूर्ण आता पाणी आटलेलं आहे, पाणी नाहीयेच. कधी जेव्हा कधी कधी दरवर्षीच पाणी खाली जातं असं नाही. एक गावकरी आत्ता भेटला, तो म्हटला दरवर्षीच पाणी पूर्णपणे आत जातं असं नाही. काही काही वर्षी पूर्ण पाणी आटलं जातं तेव्हा हे मंदिर वर येतं, नाही तर दरवर्षीच तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळेल असं काही नाही. मित्रांनो, हा पण तुम्ही पाहू शकता, हा सुद्धा एका मंदिराचा इथला अवशेष म्हणजे खांब वगैरे असू शकतो. हा तुम्ही पाहू शकता, हा हे लॉकिंग पिरियड म्हणजे ह्याच्यावर दुसरा खांब लॉक करण्यासाठी असू शकतो. आणि असं उंच उंच ते खांब असू शकतो, पण आत्ता सध्या फक्त हाच असा राहिलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, याची डिझाईन पण तुम्ही बघू शकता. ह्याची डिझाईन हा पण छोट्या एका मंदिराचा वरचा कळसाचा भाग वगैरे असं काहीतरी असू शकतो. त्याच्यानंतर इथं सुद्धा एक स्ट्रक्चर आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे सुद्धा एक स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर हे दाखवल्याप्रमाणे त्याचे सुद्धा हे मंदिराच्या वरचा एखाद्या छोट्याशा मंदिराचा कळस वगैरे असू शकतो. कमान वगैरे काय असेल तो त्याचा भाग असू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहू शकता तुम्ही एक हा काय भाग लॉकिंग सिस्टीमचा असू शकतो. मित्रांनो, ह्या मंदिराचं खरं नाव होतं कर्मगरेश्वर मंदिर, पण हे कांबरे गावामध्ये असल्यामुळे याचा अपभ्रंश होऊन हे कांबरेश्वर मंदिर असं झालेलं आहे. पांडवकालीन याचं नाव आहे कर्मगरेश्वर मंदिर. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा. आणि सपोर्टसाठी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता SSC Journey च्या पुढच्या एका व्लॉगपर्यंत बाय बाय.